ओम नमः शिवाय मंडली, ओम नमः शिवाय मंडली। शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी, श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मंडळी, आज सोमवार, त्यानिमित्त आपल्याकडे नियमितपणे शिवपूजा अभिषेक करण्यासाठी काही दक्षिणा पाठवतात मंडळी। त्यात सध्याच्याला जे आहेत बऱ्याच दिवसापासून त्यांचा अभिषेक असतो, सौभाग्यवती, सुकन्या, शेखर चव्हाण आणि त्यांचा परिवार, तसेच आपले शांता किंग म्हणून आहेत, त्यांच्या नियमितपणे आपल्याकडे अभिषेक असतो प्रत्येक सोमवारी। तर आणि अशा अचूक नवीन काही मंडळीत भावना कदम म्हणून आहेत, त्यांचं पण आता अभिषेक चालू आहे सध्या। तर अशा पद्धतीनं प्रत्येक सोमवारी आपल्याकडे अभिषेक केला जातो आणि तुमच्याकरिता, तुमच्या सुख समाधानाकरिता, तुमच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते। तर असो, आता आपल्याला एक चर्चा करायची, कारण रात्री मला एक मेसेज आला, तो मेसेज असा होता की रात्री म्हणजे उशीर नाही आला, माझ्या माहितीतून 4-5 वाजता आलता काही की काय माझ्या लक्षात नाही तेवढं, पण जे का पूर्वी माझ्या सुरुवातीला मी ज्यावेळेस यूट्यूबला व्हिडिओ वगैरे टाकत असतो त्यावेळेस आपल्या गुजरातहून साधना ताई म्हणून आहेत, ते आपले प्रथम त्यांनी सुरुवातीला मला एक माझ्यामध्ये 4-5 वर्षापूर्वी प्रथम प्रतिक्रिया दिली होती, त्यांनी माझे व्हिडिओ पाहायचे ते सुरुवातीचे माझे ते संपर्कात आलेले। मग बरेच वर्ष संपर्क, कधीमध्ये मेसेज वगैरे करणं हे चालू होतं सारखं, शंका विचारणं वगैरे, पण आता त्यांच्या मागे खूप व्याप झाला आहे, नातरुंड वगैरे झालेत, मग त्यांची देखरेख, त्यांचं पालनपोषण याच्यामध्ये त्यांचा वेळ जात असल्यामुळं जास्त आता संपर्कात नाहीत माझ्या ते। असंच मला एक काल सकाळी आठवण झाली मला त्यांची की साधनताईचं म्हणजे आजारी इतकं काय काय अशा त्या महिना 2 महिन्यात काय मेसेज वगैरे करणं गेल्यात काही नाही, व सहज मला आठवण आली। तर आठवण आली तर लगेच सायंकाळी त्यांचा मेसेज पडला ऑटोमॅटिक, कारण ईश्वरी शक्तीद्वारे मला जी आठवण झाली त्यांच्यापर्यंत पोचली, आता त्यांनी आठवण माझी काढली असेल म्हणून ते माझ्यापर्यंत आलं, असं काहीतरी झालं पण मेसेज आला, कसे आहेत महाराज, तब्येत सांभाळा असं वगैरे वगैरे, बरं वाटलं, आहे आठवण वाटलं महाराजांची। त्यांना सांगितलं की बाबा आता सध्या मंदिराचं बांधकाम चालू आहे, त्याच्यामुळे व्यापामुळे होईल जरा परेशानी माझी थोडीशी, असं वगैरे थोडीशी मेसेज वगैरे केला, फोनवर काही बोललो नाही। मग त्यांनी एक मेसेज केला मला की म्हटले की महाराज आता पहिल्यासारखं माझा देवदेव वगैरे जरा कमी झालं आहे, वेळ भेटत नाही आणि कामामुळं मला थकवा यायला लागला आहे असं वगैरे बोलले। आता हेच का सांगायचे तुम्हाला, तर त्याचं कारण काय, त्यांनी मेसेज मला असा केला की पूर्वीसारखं माझ्यानं होत नाही, मुलं लहान होते त्यावेळेस मी खूप देवदेव करत होते, आता होत नाही माझ्यानं वयानुसार। तर तुम्हाला आपण सांगायचं देवाचं एक करण्याचं कारण, कधी करावा देवदेव, देवदेव हे तारुण्यातच करावा, का तर तारुण्यामध्ये सर्वच अवयव चांगले असतात, व्यवस्थित असतात, डोळे चांगले असतात, कान चांगले असतात, तोंड बोलण्याचे चांगलं असतं, म्हणजे बोलण्याचं म्हणजे कसं की उच्चार वगैरे ही पद्धत आहे, दात चांगले असतात,
म्हणजे जवळजवळ सर्वच शरीर, अगर आपल्याला पारायण वगैरे काही गोष्टी करायच्या, ती बैठक घेण्यासाठी, अगर बसण्यासाठी कॅपॅसिटी असते, आपलं एक आपल्यात एक शक्ती असते, त्यासाठी देवदेव ही तारुण्यात करावं, वयात जोपर्यंत चांगलं शरीर साथ देत आहे तोपर्यंत करावं, पुन्हा करू नये असं नाही, पुन्हाही करत राहू, पण ज्या काही गोष्टी जी शरीराला गरजेच्या आहेत, म्हणजे शरीर दम धरू शकतं, त्यावेळेस कराव्यात. आजकाल काय झालं आहे की तारुण्यात देवाला विचारायचं नाही, काही नाही, आपल्या घमेंडीमध्ये चालायचं, आणि मग सुना कुणी भाकरी वगैरे अगर कुणी सांभाळायला गेलं, नीट बोलायला गेलं, की मग देवाच्या आमच्या मागं लागायचं, की महाराज मला खूप त्रास व्हायला, हो सुना अशी चहा देत नाही, सुन अमुकच करती, सुन खायला देत नाही, सुन नीट बोलतच नाही, वगैरे वगैरे वगैरे. अगर पोरगा असं करतंय, पोरगा तसं करतंय, पुन्हा काय उपयोग आहे? देवदेव देव बी मान्य करत नाही. हो देव काय म्हणतो माहिती आहे का? अरे बाबा, तुझं सर्व काही तुझ्या हातात होतं, त्यावेळेस तू मला विचारलं नाहीस. तुला ज्यावेळेस तुझ्या हातामध्ये सगळा कारभार होता, दान धर्म ह्या गोष्टी तू करू शकत होतास, पण तू केल्या नाहीस. आज तुझ्या हातामध्ये काही नाही, तुझ्या डोळ्यानं तुला दिसत नाही, नीट ग्रंथ वाचू शकत नाहीस, तोंडानं जप व्यवस्थित करू शकत नाहीस, मंत्र बोलू शकत नाहीस. माझं पारायण करायचंच ठरवलंस तर तुझी बैठक बसण्याची कॅपॅसिटी नाही व्यवस्थित. तुला नामस्मरण, कुठला जप अथवा कुठलं देवाचं काही ऐकण्यासाठी कान व्यवस्थित काम करत नाहीत. आता सून भाकरी देत नाही, अमुक नाही, पोरं त्रास दिले तर, म्हणून तुला देवदेव आठवायलं का? अरे ज्या वयामध्ये तुझ्यामध्ये सगळं होतं, करण्याची कॅपॅसिटी होती, त्यावेळेस तुझा आठवण नाही का माझी आली? तू कुठं गेला होता? असं म्हणतो बरं का देव? पुन्हा देव बी ओळख देत नाही जास्त. जाऊ द्या, म्हणते ह्या म्हाताऱ्याचं काही काम आहे, त्याला काम नाही म्हणून आता माझ्या मागं लागाय, आता मी काहीतरी काय करू, ह्याला सर्व दिलं होतं त्यावेळेस माझी आठवण येत नव्हती, आता काय म्हणून करायचं? नाही, लक्ष देत नाही देव पण जास्त. हा, लक्ष देतो कधी? देव काय म्हणतो की तू जर मला सुरुवातीपासून तुझ्या ज्यावेळेस हिंमत होती, ताकद होती, शक्ती होती, त्यावेळेसपासून तू तुम्हाला भजत असता, माझी साधना करत असता, माझं सर्व काही गोष्टी करत असता, पूजा अर्चा, तर आता तुला ह्या वयात सुद्धा मी तुला आधार दिला असता. त्या वयामध्ये जर सर्व गोष्टी केल्या असतात ना, आज तुला ही जी अवस्था आली नसती, आलीच नसती ना. ज्या त्या वयामध्ये ज्या त्या गोष्टी, बरेच जण काय करतात, वय वाढल्यानंतर पूजा अर्चा करतात, वय वाढलं काही जमत नाही, कुठं काहीच मेळ लागायला गेलं म्हणून लागतात ना आधी. तसं माझ्या बाबतीत तुम्ही समजत असताल तसं नाही बरं का? माझं वय बी नाही जास्त, माझं वय नाही, माझं 50 गाठलेलं मी फक्त आता, पण मी सुरुवातीपासूनच याच्यामध्ये, मध्यंतरी काही कालावधीत समजा जास्त करत नव्हतो, पण देवावर विश्वास आणि देवपूजा ही माझी कधीच बंद झालेली नाही. लहानपणापासून वयाच्या 2-3 वर्षापासून ह्या क्षेत्रात आहे, मला कळतं ना लेकराला, तेव्हापासूनही तेव्हापासून देवदेव करतो मी, काय असं अलीकडे अलीकडचं नाही. हां, अलीकडे फक्त काय, आता ही खूप अनुभव आले, लोकांच्या समस्या ह्या गोष्टी येत असल्यामुळं मला या क्षेत्रात जास्त म्हणजे सक्रिय झालो. जवळजवळ 100% म्हणायला काय, आता तिथंच असतो मी, दुसरं काही कामच नाही, पण मी सुरुवातीपासून करतो, म्हणून देव मला काही तसं काही ढकलून देत नाही. त्याला माहीत आहे, अरे ज्या वयामध्ये खेळायचं वय होतं, मुलं खेळत असतात, तर त्यावेळेसुद्धा मला तू हा विचारत होता, माझी पूजा अर्चा करत होता, तारुण्यामध्ये बी करत होता. आता तारुण्य संपूर्ण तर झुकलो आहे,
आता तर करतच, आता तर मग मला बळ देतं, मला करण्याची हिंमत देतं, कारण मी ही देवाचं सुरुवातीपासूनच करत आलो आहे आणि जोपर्यंत माझ्यामध्ये जीव आहे, हातपाय चालते, कॅपॅसिटी आहे, तोपर्यंत माझं चालणारच आहे. जोपर्यंत तो साथ देत आहे मला, तोपर्यंत मी करणारच आहे. म्हणून तुम्हाला सांगायचं आहे की जे का तरुण मंडळी असतील, जे का बालकी असतील, त्यांनी आत्तापासूनच सुरुवात करावी देवदेव करायला, आत्तापासूनच. जे तरुण असते त्यांनीही करावी, कारण पुन्हा विचारत नाही व पुन्हा खूप समस्या निर्माण होतात. आतापासूनच वशिला लावा देवाकडे, पुन्हा ऐन वेळेला विचारत नाही ते. म्हणून सांगण्यासाठी, तर मला समजा साधनाताईंनी मेसेज केला की बाबा मला आता वयानुसार, तर काही अडचण नाही, मी सुद्धा त्यांना मेसेज केला काही अडचण नाही. त्यांनी ज्यावेळेस त्यांच्या ताकद होती त्यावेळेस खूप केलं आहे, त्यांनी खूप धार्मिक आहेत ते, खूप श्रद्धाळूत. आमची समजा यूट्यूबद्वारेच ओळख झाली, त्यांनी सुरुवातीला करायचे की आपलं छान आहे वगैरे असं व्हिडिओचं सांगायच्या, आठवत आहे मला अजूनही. त्यांनी एकदा म्हटलं होतं की म्हणजे की तुम्ही महाराज म्हणले माझ्या गुरुसारखे, ती काय शिष्य वगैरेचा हा प्रकार नव्हतं, पण ती म्हणले तुम्ही माझ्या गुरुसारखे दिसतात. त्यांनी गुरु केलेला होता, ते गुरु काही समजा मृत्यू वगैरे काहीतरी पावलं बहुतेक, त्यावेळेस बोलले होते ते की तुम्ही त्यांच्यासारखं दिसतात, मला ते दिसतात तुमच्यामध्ये, हे आमची ओळख. त्यांचे गुरु होते ना, ते गुरुसारखा मी दिसतो म्हणून ते माझ्याकडे समजा आकर्षित झाले आणि ते गुरु या हेतून मला ते बोलत राहिल्या. खूप माणसं अजूनही मला जोडलेली आहेत. बरं वाटलं त्यांचा मॅसेज आला खूप दिवसांनी. काही लोक कामापुरतं येतात ना, काही असे कितीतरी मध्यंतरी आले, लाखोवर संख्या गेलेली ती, आले आणि गेले, पण काही असे राहिले ते राहिलेतच, श्रद्धाळू माझ्यावर विश्वास असणारे, माझ्याविषयी त्यांना काहीतरी वाटतं असे लोक आहेत ना, खूप आहेत ना, ती खूप दिवसापासून आहेत. काही प्रापंचिक जीवनात काही अडचणी वगैरे काही बोलत नाहीत, पण कधीमध्ये कधीमध्ये संपर्कात राहतात, मॅसेज करतात, काय चाललं महाराज, तब्येतीची काळजी घ्या वगैरे काही असं विचारतात, बोलतात, मीही विचारतो. मग त्यांच्यासाठी वेळ देतो ना मी, त्या लोकांकरता मी जरूर वेळ देतो. आता बऱ्याच जणांना वाटतं की तुम्ही फोन उचलत नाहीत, काय नाही, दुपारी कधी करत नाही, घेतला तर काही करत नाहीत वगैरे वाटतं काही काही जणांना. त्याचं कारण काय आहे की मलाही असे जे काही जुने लोक आहेत माझे फार पूर्वीपासून, ते अजूनही मला विसरले नाहीत, यांच्यासाठी मला वेळ द्यावा लागतो. त्यांची समस्या वगैरे काही नसतात आता, पण एक माणूस म्हणून, माणुसकी म्हणून एकमेकाला आठवणी सांगतात, विचारतात, बोलतात, काय चाललं वगैरे, एवढंच असतं, काय असतं. मग त्यांना वेळ काळ नसते माझ्याकडे. मी ज्यावेळेस त्यांनी कधीही मेसेज केला त्या लोकांनी जुन्या माझ्या जे आहेत पहिल्यापासून, कधीही काही फोन जरी केला तर मी घेतो फोन त्यांचा, मी नाही म्हणत, कारण त्यांनी मला सोडलंच नाही आजपर्यंत. माझ्यावर खूप श्रद्धा आहे त्यांच्या, त्यांना नाही सोडू शकत मी. ह्या अलीकडे कामापुरता मामा करतात ना, त्यांना मी दुर्लक्ष करतो, मग त्यांच्यासाठी समस्या असतात, मला वेळच लागतो शांत बोलून. त्यांचं काही समस्याच नसतात ना, हे असं बोलायचं म्हणून बोलतो, मग बोलतो ना, कुठेही बोलतो. समजा कामात असलं तर तितके बरं, 2 मिनटं तरी देणार त्यांच्यासाठी मी, काय चाललं, बरं चाललं आहे, ठीक आहे, बस एवढंच असतं, काय नसतं एवढं. आणि अलीकडे तुमच्या खूप समस्या असतात, असं झालं तसं झालं वगैरे 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 वगैरे, मग त्याला वेळच लागतो, मला टाईमच द्यावा लागतो, असं कुठं बी रस्त्यात बोलत नाही. बरं असो, आपला विषय होता की देवदेव कधी करावं, तर देवदेव तुम्ही आत्तापासूनच करावं, वय वाढलं म्हणून करू नये, तर तारुण्यापासून बालपणापासून देवदेवाच्या ह्याच्या देव पूजा अर्चा
की देवाचं काय जे करायचं आपल्याला ते आतापासूनच करावं, तारुण्यात करावं, वय वाढल्यानंतर देव विचारत नाही. आता मला असं म्हणायचं नाही की तुम्ही अलीकडे जर तुम्हाला आता त्यांना करावं वाटायला तर करू नका, असं नाही, करावी आता बी करा, पण एवढं म्हणजे मला नवीन मंडळी काही असतात तारुण ते त्यांना सांगायचं होतं की तुम्ही आतापासून ही सुरुवात करा, चांगलं करा, सुरू करा, बघा तुम्हाला वृद्धपणाला त्रास होणार नाही, तेवढं सांगायचं मला. तर असो, आपल्याला जास्त वेळ घ्यायचा नाही, तर हा कार्यक्रम शंका समाधान इथेच थांबवायचा आणि परत भेटायचं उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी रहा आणि समाधानी रहा.